कृपया यहाँ से चले जाओ, नहीं तो आपके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी। आप यहाँ से चले जाओ, चले जाओ, चले जाओ। एटीसी न्यूज आदिवासी बातमीपत्राच्या सर्व प्रेक्षकांना आदिमा पाडवीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसात आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटसवरून जातीय तेढ निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा शहरात दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। समाजामध्ये पुन्हा जातीय तेढ निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्था बाधित राहावी, तसेच नागरिकांमधील भीती दूर व्हावी यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवापूर, मिसरवाडी, शहादा या ठिकाणी दंगा काबू नियंत्रण पथकाद्वारे रंगीत तालीम घेण्यात आली। दंगली सदृश्य परिस्थितीत पोलीस दंगा काबू नियंत्रण पथकाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्यशाळेचे प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली। दरम्यान बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राखीव पोलीस दल व संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। आज सकाळी शहादा शहरात पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, शहादा विभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू नियंत्रण पथकाद्वारे रंगीत तालीम कार्यशाळा घेत नागरिकांना दंगा काबू नियंत्रण पथकाने प्रात्यक्षिके करून दाखवली। कैलास पाडवी, टीटीसी न्यूज रिपोर्टर, नंदुरबार जिल्ह्यातील अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बातम्या व जाहिरातीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। तोपर्यंत नमस्कार। तेढ निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आज गंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेतलेली आहे। त्यासाठी नंदुरबार येथून तसेच शहादा डिव्हिजनमधून कर्मचारी अधिकारी बोलण्यात आलेले होते, त्यांची प्रॅक्टिस घेतली। अलबाज पीछे।